विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण एक सुंदरशी कथा ऐकणार आहोत कथा आपल्या विचारांना श्रीमंत बनवतात कथा आपल्या जीवनावर संस्कार करतात कथा बोध देतात अशीच एका मुलाची कथा आज में मी तुम्हाला सांगणार आहे कथेचं शीर्षक आहे मी श्रीमंत आहे मी श्रीमंत आहे चला तर मग ऐकूया कथा शाळेने पत्रक काढले यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा ज्यामुळे ही मदत गरीब विद्यार्थ्याला मिळेल खूप विचार केला आणि जी मुले मोटार गाडीतून शाळेत यायची आणि गाडीतूनच जायची त्या मुलांना विचारले मला एक मदत कराल का आपल्या वर्गातला सर्वात गरीब क्षणाचा विलंब न करता सर्वांनी एकच नाव उच्चारले सर आपल्या वर्गातला मयूर आहे ना तो सर्वात गरीब आहे कशावर म्हणता सर त्याचा सदरा दोन तीन ठिकाणी तरी फाटलाय त्यानं शिवलाय पण तो तसाच घालतो त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा त्याची खाकी पॅन्ट तर नीट बघा सर मागून दोन ठिगळं लावलेली आहेत मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो तो मात्र रुमालातून भाकरी आणतो भाजी कुठली सर गुळाचा खडा असतो मुले पुढे बोलतच राहिली पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते मयूर एवढा गरीब असेल सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरिबीचे दाखले द्यावेत कारण मयूर स्वर्गातला सगळ्यात चपळ आणि हुशार मुलगा होता अक्षर स्वच्छ मोकळे होते त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे मला दर्शन घडे वह्यांचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी येईल माझ्या आधी ते गठ्ठे उचलून वर्गात ने नेण्याचा त्याचा उत्साह हो, मला थक्क करून टाकत असे असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची साधी कल्पना येऊ नये या गोष्टीचीच मला खंत वाटली मला आठवले म मय, मयूर गेल्या महिन्यातल्या सहलीला आला नव्हता अवघी पंचवीस रुपये वर्गणी होती पण त्याचे नाव यादीत नव्हते आपण त्याला नुसते विचारलेही नाही असलेल्या मुलांच्या किलविलाटात न आलेला मयूरची मला आठवणही झाली नाही केवळ पंचवीस रुपये नसल्याने त्याचे राष्ट्रीय उद्यान बघण्याचे राहून गेले होते एका छान अनुभवाला तो मुकला होता मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणे याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव दिले मयूर चौथी अ अनुक्रमांक बेचाळीस एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो दुसऱ्या दिवशी शाळेत लवकरच गेलो देखण्या अक्षराच्या कदमसरांनी मोठ्या दिमाकाने फळा सजवला होता त्यावर गरीब विद्यार्थी असूनही आदर्श मयूरचे नाव होते शाळा भरली मी अध्यापक खोलीत बसलो होतो इतक्यात अध्यापकांच्या खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला त्याच्या चेहऱ्यावरचा भाव समजत नव्हता राग आवरावा तसा काहीसा करारी चेहरा सर सर रागवू नका पण आधी त्या फळ्यावरचं माझं नाव पुसून टाका अरे काय बोलतोयस तुला समजतंय का चुकतही असेल वाटेल ती शिक्षा करा पण ते नाव त्याच्या घशातला आवंडा डोळ्यातले पाणी मला कशाचा काहीच अर्थ लागेना मी ज्याचे अभिनंदन करायच्या तयारीत तो असा सर मला मदत कशासाठी गरीब म्हणून मी तर श्रीमंत आहे त्याची रफू केलेली कॉलर माझ्या नजरेतून सुटत नव्हती शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या नोकरीत अशी पंचायत प्रथमच होती अरे पण सर विश्वास ठेवा मी श्रीमंत आहे कदाचित सर्वात श्रीमंत असेल सर मी गरीब आहे हे कुणी ठरवलं मी चुकतोय बोलताना कळतय मला पण ते नाव तसंच राहिलं तर मी आजारी पडेन आज अचानक तो उठला आणि त्याने माझे पायच धरले त्याला उठवत मी म्हणालो ठीक आहे तुला नकोय ना ती मदत नको घेऊस पण तू श्रीमंत आहेस ते कसं काय सर माझ्या अभ्यासाच्या कुठल्याही विषयाच्या त्या पूर्ण आहेत पुस्तकं मी जुनी वापरतो हे खरंय पण मजकूर तर तोच असतो ना मनात काय उतरवतो ते महत्वाचं नाही का सर माझे पहिलेपासूनचे गुण बघा मी नेहमी पहिल्या पाचात असतो आणि सर गेल्या वर्षी खेळापासून निबंधापर्यंत सगळी बक्षिस मलाच आहेत सर सांगा ना मी गरीब कसा मयूर मलाच विचारत होता आता त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते खरंय मयूर पण तुला या पैशानं मदतच सर मदत कसली माझी श्रम करण्याची वृत्तीच नाहीशी होईल शाळाच शुल्क भरते म्हटल्यावर जिद्दीनं शिखरावर जाण्याची माझी इच्छाच हरवून जाईल मुलांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्ही मला निवडलं असावं सर मीच नाही आमचं घरच श्रीमंत आहे घरातले सगळे काम करतात काम म्हणजे कष्ट बाबा स्टेशनवर हमाली करतात आई धुणभांडी करते मोठी बहीण दुसरी तिसरीच्या शिकवण्या करते सर वेळ कसा जातो दिवस कसा संपतो कळत नाही शाळेतल्या वाचनालयाची पुस्तकं सर्वात जास्त मी वाचली आहेत मी म्हणालो मयूर मित्रा मला अभिमान वाटतो रे तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे याचा म्हणूनच म्हणतो सर हे नाव ज्या कारणासाठी निवडलं आहे त्यात तू नक्कीच बसणार नाहीस आमची निवड चुकली पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवृत्तीत होईल शाळेतला सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून तरी हे पारितोषिक सर एवढ्यात नाही वर्ष जाऊ द्या मी चांगली चांगली पुस्तकं वाचतो वाचनानं मला एवढं कळलंय की माणसं कष्ट करून मोठी होतात माझ्यासारख्या मुलांना शाबासकी द्या प्रोत्साहन द्या योग्य ते मार्गदर्शन करा पण सर इतका पैसा पुरवत गेला तर घडायचं राहून जाईल जे काय करतोय ते पैशासाठी असं होऊन जाईल सर प्लीज प्लीज मी मयूरकडे कौतुकाने पाहिले शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता श्रीमंत सर्वात श्रीमंत सर्वात श्रीमंत लेखकाचं नाव आहे પ્રવીણ દવને તો મુલાનો આવડલી ના